नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार। मित्रांनो, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत। तर आज आपण डिस्कस करणार आहोत स्लोप अँड डिफ्लेक्शन फॉर्मुले फॉर स्टँडर्ड बीम्स। तर बघा, स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड आउट करायचे आपल्याकडे खूप साऱ्या मेथड्स आहेत। जर का तुम्ही डिटर्मिनेट स्ट्रक्चर बघितलं, म्हणजे सिंपली सपोर्टेड बीम आणि कॅन्टिलिव्हर बीम, तर यांच्यासाठी आपल्याकडे डबल इंटिग्रेशन मेथड म्हणजे मॅकुलीज मेथड आहे। सेकंड मेथड मोहर्स मेथड जे आहे, ज्याला आपण मोमेंट एरिया मेथड म्हणतो। नंबर 3 कॉन्जुगेट बीम मेथड आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यानंतर काही मेथड जे आहेत, जसे की आपण एसेटॉसमध्ये स्टडी करतो, कॅस्टिग्लानोस थेरम आहे, युनिट लोड मेथड आहे, कन्सिस्टंट डिफॉर्मेशन मेथड आहे। ओके, तर ह्या सगळ्या मेथडचा वापर करून मित्रांनो आपण स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड आउट करत असतो। बट या मेथडचा वापर करून स्लोप अँड डिफ्लेक्शन जेव्हा तुम्ही फाइंड आउट करणार, तर तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 मिनिटाचा वेळ जो आहे तो लागणार आहे। आणि एक्झाम सेंटरमध्ये जेव्हा तुम्ही एक्झाम देत असतात, तर त्यावेळेस आपल्यासाठी वेळ जो आहे तो खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो। तर कधीही पण स्लोप अँड डिफ्लेक्शनच्या ज्या काही स्टँडर्ड केस आहेत, त्या पाठ करणं कधीही शहाणपणाचं ठरतं। तर मित्रांनो, इथं ज्या मी महत्त्वाच्या स्टँडर्ड केस आहेत फॉर कॅन्टिलिव्हर बीम आणि त्यासोबतच सिंपली सपोर्टेड बीम, तर या स्टँडर्ड केस आपण इथं डिस्कस करणार आहोत। तर लक्षात घ्या, कॅन्टिलिव्हर जर का बीम असेल, तर कॅन्टिलिव्हर बीममध्ये स्लोप आणि डिफ्लेक्शन याची मॅक्झिमम व्हॅल्यू नेहमी कुठे येत असते, तर फ्री एंडला येत असते। मॅक्झिमम स्लोप आणि मॅक्झिमम डिफ्लेक्शन हे दोघंच्या दोघं कुठे असतात, फ्री एंडला, इन केस ऑफ द कॅन्टिलिव्हर बीम। जर सिंपली सपोर्टेड बीममध्ये तुम्ही गेलात, तर सिंपली सपोर्टेड बीममध्ये मॅक्झिमम डिफ्लेक्शन हे त्याच पॉईंटला येतं ज्या ठिकाणी स्लोप आहे 0। Where the slope is 0, that point has maximum deflection. But जर का सिमेट्रिकल टाईपची लोडिंग असेल, सिमेट्रिकल टाईपची लोडिंग असेल, तर आपण असं म्हणू शकतो की ॲट द सपोर्ट स्लोप इज मॅक्झिमम अँड ॲट द सेंटर ऑफ द बीम डिफ्लेक्शन इज मॅक्झिमम। पण हे कधी, ज्यावेळेस सिमेट्रिकल टाईपचा लोड असेल तेव्हाच स्लोप कुठे मॅक्झिमम येणार, सपोर्टला, ॲट द सपोर्ट, आणि दोघांची व्हॅल्यू इक्वल असेल, आणि डिफ्लेक्शन मॅक्झिमम कुठे येणार आहे, ॲट द सेंटर। बट इन जनरल लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी स्लोप असतो 0, त्या ठिकाणी डिफ्लेक्शन असणार मॅक्झिमम। तर या काही स्टँडर्ड केस आहेत, तर लक्षात घ्या, जर कॅन्टिलिव्हर बीम सब्जेक्टेड टू द मोमेंट असेल, तर त्यावेळेस स्लोपचा जो फॉर्म्युला आहे तो ऑब्झर्व करा। बघा, ML/EI आणि डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला ML²/EI। ओके, वेअर EI इज द फ्लेक्चरल रिजिडिटी। जर का कॅन्टिलिव्हर बीमवरती पॉईंट लोड अप्लाय केला असेल, त्याला मी कॅपिटल P ने दाखवला आहे, तर PL² / 2× ऍक्झियल रिजिडिटी, PL³/3× ऍक्झियल रिजिडिटी। तर या दोघं फॉर्म्युल्याकडे तुम्ही व्यवस्थित बघा। त्यानंतर पुढे बघा, UDL आहे। UDLच्या केसमध्ये WL³/6EI, WL⁴/8EI हे चार फॉर्म्युले जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केले ना, तर एक गोष्ट लक्षात येईल, स्लोपची जी पॉवर असते 1, तोच 1 खाली, आणि डिफ्लेक्शनची पॉवर वाढते 2, आणि ह्या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी राहिला इथं 2, इथं असेल 2, जस्ट 1 मिनिट, या ठिकाणी काय असणार 2। ओके, या ठिकाणी असेल 2। नंतर इथं बघा, वरती 2 तर खाली पण 2। नंतर डिफ्लेक्शनची पॉवर एकाने वाढते 3, 3, मात्र UDLमध्ये जो पॉवरला असतो त्याच्या डबल करायचं खाली 6, आणि जो पॉवरला असतो त्याच्या डबल करायचं खाली 8। तर यावरनं फक्त तुम्ही एवढे कन्क्लुजन काढू शकतात की जेव्हा कधी UDL किंवा UVL लोड असेल, तर स्लोपची पॉवर असते 3 आणि डिफ्लेक्शनची पॉवर असते 4। म्हणजे यातनं सुद्धा तुम्ही काय करू शकतात की जे 4 ऑप्शन्स तुमच्याकडे असतात ना, तर मेथड ऑफ इलिमिनेशनचा वापर करून तुम्ही काही ऑप्शन्स डिलीट करू शकतात, आणि सगळ्यात बेस्ट राहील की हे फॉर्म्युले पाठ करायचे तुम्हाला। तर पुढे बघा, जर का ट्रँग्युलर लोड असेल, तर महत्त्वाची केस आहे ट्रँग्युलरमध्ये ही, की फिक्स एंडला मॅक्झिमम लोड असणार, ज्याची इंटेन्सिटी असेल W/m। ठीक आहे, तर त्या केसमध्ये स्लोप मॅक्झिमम किती आहे, WL³/24EI, आणि मॅक्झिमम डिफ्लेक्शन किती आहे, WL⁴/30EI, 30 ऍक्झियल रिजिडिटी। तुम्ही डायरेक्टली ऑब्झर्व सुद्धा करू शकतात ज्या ठिकाणी मॅक्झिमम लोड असणार आहे, बघा ज्या ठिकाणी मॅक्झिमम लोड असणार आहे या ठिकाणी, तर इतर रिॲक्शन सुद्धा मॅक्झिमम असणार आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या। आणि कॅन्टिलिव्हरमध्ये नेहमी स्लोप डिफ्लेक्शन मॅक्झिमम कुठे येत असतात, ऑलवेज ॲट द फ्री एंड। तर ह्या 4 इम्पॉर्टंट केस आहेत। त्यानंतर जाऊ आपण सिम्पली सपोर्टेडमध्ये। सिम्पली सपोर्टेडमध्ये सेंटरला जर का कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड असेल, तर सपोर्टला येणारं जे मॅक्झिमम स्लोप आहे त्याची व्हॅल्यू PL²/16×EI, आणि जस्ट बिलो द पॉईंट लोड मॅक्झिमम डिफ्लेक्शन येतं PL³/48EI। ओके, नंतर UDL जर असेल, तर WL³/3×24EI, आणि 5×WL⁴/384EI। ट्रँग्युलर लोड जर असेल मित्रांनो, सिमेट्रिकल टाईपचा ट्रँग्युलर लोड, तर लक्षात घ्या, 192 5×192 आणि WL⁴/120EI। मी काय म्हटलं तुम्हाला, जेव्हाही UDL आणि UVL असतो 3, 4, 3, 4,
3 4 3 4 पावर बघा, पावर पावर ऑब्जर्व करत रहा। आणि जर दोघं वेळ दोघं एंडला जर कपल असेल, मोमेंट असेल, तर त्यावेळेस येणारा थीटा आणि त्यावेळेस येणारा डिफ्लेक्शन। महत्त्वाचे एवढ्या चार चार केस जे आहेत, एवढ्या जरी तुम्ही रोज एक एक करत असताना पाठ जर करून टाकल्यात तर खूप सारे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व होऊन जातात। पुढे एसे टॉसमध्ये तुम्ही कन्सिस्टंट डिफॉर्मेशन मेथडचा अभ्यास करत असता तर त्याही वेळेला तुम्हाला स्लोप डिफ्लेक्शन लागतात काही ठिकाणी। तर यावरती जे प्रश्न बनत असतात डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्मुले किंवा पी ची व्हॅल्यू दिली जाईल, एल ची व्हॅल्यू दिली जाईल आणि मग प्रश्न विचारले जात असतात, तर असे बेसिक क्वेश्चन्स विचारतात। आणि आणखी दोन स्टँडर्ड केस सांगतो, जर हा सिम्पली सपोर्टेड बीमला जर आपण फिक्स करून टाकलं, दोघं एंडमध्ये फिक्स केलं, आपण दोघं एंड फिक्स केले सब्जेक्टेड टू द पॉइंट लोड, तर त्या केसमध्ये जे डिफ्लेक्शन येईल दॅट इज लेस असेल, ते कमी असणार। तर हे जे डिफ्लेक्शन आहे त्याचं 1/4 करायचं, त्याला 1/4 मल्टिप्लाय करायचं। 1/4 जर याला मल्टिप्लाय केलं तर जे डिफ्लेक्शन मिळेल दॅट इज द डिफ्लेक्शन इन फिक्स बीम सब्जेक्टेड टू द सेंटर पॉइंट लोड। या बीमला जर का मी फिक्स केलं UDL आणि त्याला जर मी फिक्स केलं तर त्यामध्ये जे डिफ्लेक्शन होणार आहे ते डिफ्लेक्शन परत रिड्यूस होईल आणि ते किती असतं, या व्हॅल्यूला तुम्ही मल्टिप्लाय करायचं 1/5 म्हणजेच काय होईल WL^4 / 384 EI। म्हणजे इन जनरल तुम्ही ह्या दोन केससाठी असं म्हणू शकतात की फिक्स बीममध्ये जे डिफ्लेक्शन येणार आहे ते याच्या 1/4 असतं, फिक्स बीममध्ये जे डिफ्लेक्शन येणार आहे ते UDLच्या केसमध्ये 1/5 असतं। तर अशा ह्या काही महत्त्वाच्या स्टँडर्ड केसेस आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवणं कधीही बेनिफिशियल राहील मित्रांनो। तर थोडंसं तर मी बाजूला जातो, तुम्ही ह्या व्हिडिओचा एक स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकतात, ठीक आहे। एक स्क्रीनशॉट तुम्हाला वाटत असेल तर हा एक स्क्रीनशॉट तुम्ही याचा घेऊन ठेवा, म्हणजे येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। आणि अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे फॉर्म्युले असतील किंवा कन्फ्युजिंग टाईप ऑफ क्वेश्चन्स असतील तर या जर तुम्हाला पाहिजे असतील, तुम्हाला आवश्यक असतील, तर मित्रांनो हे चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राइब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये। थँक्यू।